शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वेलकम वेलकम डब्ल्यू ए एल सी ओ एम ए करेक्ट. आज दिवसभरात एक शब्द पाठ केलाय. बघ येत्या दोन चार दिवसात फाड फाड इंग्रजी बोलतो की नाही. गरम होते एक मिनिट. अरे बापरे याने काय होणार. थकलीस? नाही दमली. खूप धावपळ होते ना, कामावरचा ताण, त्यात मी वर ताण. तुला सांगू, घरातली काम करता करता असं वाटतं की ऑफिस मध्ये येऊन तुला मदत करावी. नको, जी काम वेळेत होत आहेत तीही व्हायची नाहीत. मी करेन मॅनेज. रुक्मिणी, मला दिवस कसे गेले कळलंच नाही. काय? ते कॅलेंडर वरचे 8 दिवस कसे गेले मला कळलंच नाही. तुला कळलं? चल चल, आता मी आवरते आणि पोळ्या करायला घेते. काही गरज नाही, स्वयंपाक रेडी आहे. तू सकाळी ऑफिसला गेलीस ना तेव्हापासून स्वयंपाकाला लागलोय. आता पूर्ण केलंय एकदम. विठ्ठल, झटके हटके. तू एकदम हटके. स्वयंपाक करतोस, घर नीट ठेवतोस, माझ्या नवऱ्याने कधी केलं? नवऱ्याची आठवण करतेस. आपलं काय ठरलंय नवऱ्याची आठवण काढायची नाही म्हणून? अगे एकमेका सहाय्य करून अवघे धरू. विठ्ठल, मला कसं तरी होत आहे. धरू नको. अरे झटकेरी स्पर्श नको सांगितला. स्पर्श नाही, ते अवघे धरू वर अवघे धरू. अरे मला कस तरी होत. अगं मला नाही का सांगता. झटके फारच झटके लागतात. इकडे 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 झटके. इकडे 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 इकडे. ये पुढे ये पुढे पुढे. येऊ दे पुढे येऊ दे. झटके येऊ दे. हा डाव्या अंगाला येऊ दे. आला आला आला. अरे काय कपाट आणतोस घरात. अरे बापरे. बस काय 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 होत काय तुला? मला ना इथे फिरल्यासारखं वाटतंय. अगं वाटणारच, बटन ऑन केलाय, पंखा फिरणारच. अरे मला गरगरतंय. गरगरतंय मग हाती नाही का सांगायचं. थांब थांब, मी आताच्या आता डॉक्टरला फोन लावतो. डॉक्टर विठ्ठल. डॉक्टर आहे मी, डॉक्टर गुप्ते. कशी आहे ती? कसला तरी आवाज येतोय. कसला तरी आवाज येतोय. मला पण डॉक्टर आहे ना म्हणून मला सगळ्या गोष्टी तपासायला लागतात. हॅलो हॅलो. नाही 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 नाही. मोबाईल वाजतोय. हॅलो 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 हॅलो. नाही नाही डॉक्टर. हॅलो. नाही डॉक्टर. हॅलो. नाही नाही डॉक्टर. नाही हॅलो. नाही डॉक्टर. नाही 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 नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कधी कधी वाटतं दवाखाना विकावा, मोबाईलचा टॉवर बांधावा. हॅलो 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 हॅलो. शेवटचा पेशंट आहे, लगेच निघतोय. काय सिरियस आहे? ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये घे. घाबरतो काय? फाडतो. मी फोनवर सांगतो कसं कसं फाडायचं ते. ओके तुमचं काय? मी त्या बाईंबरोबर आलोय. कुठं आहेत त्या? येत आहेत. कशा आहेत त्या? त्यांचे मिस्टर कुठे आहेत? ते इथेच लांब दूर तिकडे पलीकडे. पलीकडे टॉवर आहे. टॉवर पलीकडे गेलेत ते. तुम्ही त्यांचे भाऊ वाटत? हा मी भाऊ नाही हो. मी हे मी थोड्याच दिवसात समजेल मी कोण आहे ते. मग थोड्याच दिवसात त्यांच्या मिस्टरांना घेऊन या. काही बातमी आहे? बातमी आहे बातमी आहे. तुम्ही ती कशी स्वीकारता ते पाहावं लागेल. त्याची काही गरज नाहीये डॉक्टर गुप्ते. जे काही सांगायचं आहे ना ते आम्हालाच सांगा. आहो बसा बसा बसा. एनीथिंग इज सिरियस डॉक्टर. आमच्यासाठी एव्हरीथिंग इज सिरियस. काळजी करायची नाही. तुम्ही आता आई होणार आहात. तुम्ही नाही हो या. म्हणजे प्रेग्नंट आहेत? अहो कसं शक्य? डॉक्टर वर संशय घेतला. कात्री काढू. आय एम सॉरी. आई शपथ सॉरी. तुमच्या स्टेथोस्कोपची शपथ सॉरी. दुसरा महिना नाही हो, 10वा महिना आहे. 10वा कधी असतो? का असतो ना, ऑक्टोबर महिना चालू आहे. उठा 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 उठा. याच्या बाजूला उभे राहा उभे राहा. आजचा करून उभे राहा. तर यापुढे मिसेस ने ना तुम्हाला काळजी घ्यायला हवी. त्यासाठी कसला आवाज करताय? अरे फोन वाजतोय. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो नाही ना हॅलो हॅलो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कधी कधी वाटतं दवाखाना विकावा टॉवर बांधावा वाण्याचं दुकान टाकावं. हॅलो 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 नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कधी कधी वाटतं दवाखाना विकावा टॉवर बांधावा वाण्याचं दुकान टाकावं. हॅलो 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 हा काय पोट फाडलंस? अरे वेड्या मणक्याचं ऑपरेशन करायचं होतं. काळजी करायची नाही, समोरनं शिव उलटा पाड मागन फाड. तर मी काय म्हणत होतो तुमच्या काळजीविषयी, तुमच्या मिस्टरांना बोलून घ्या, मी त्यांना काही औषधं आणि काळजी करण्याचे काही पॉइंट्स लिहून देतो. नाही, जे काही सांगायचंय ते मलाच सांगा. कोण आवाज करताय? अरे तुमचा फोन वाजतोय. अरे मग घ्या ना. नाही, फोन काढा, कानाला लावा, असं करंट तिकडे जा. हॅलो 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 हा बोल काय पोटात कात्री राहिली? काळजी करायची नाही, मागच्या वेळी स्ट्रेचर राहिला होता. ठेव हा बोला, मी काय म्हणत होतो. तुम्ही माझ्याशी एक आणि फोनवर भयंकर बोलता. अरे कधी नाही ते दोन केसेस मिळाले. अच्छा, म्हणजे ही तुमची पहिली केस आहे का? दुसरी. फोनवर होती ती पहिली, पण घाबरू नका, मी मन लावून काम करतो. अहो पण इथे आमचं मन लागत नाही त्याचं काय? हा त्यासाठी कधीतरी आपल्या जागेवर बसा. तर त्यासाठी सर्व काही लिहून दे. काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, कसं वागायचं. खरं तर हे मी तुम्हाला लिहून द्यायला हवं. तुम्ही एकदा माझ्याकडे पेशंट म्हणून याच. नाही अख्खा हॉस्पिटल तुमच्या पोटात शिवलं ना, नावाचा गुप्ते नाही. फार बोलतात हे. हो विठ्ठल. अरे कर ना सुरू. काय हे विठ्ठल, किती वेळ? विठ्ठल काय हे? अरे सुरू कर ना लवकर. मिस्टर विजय देसाई, तुम्हाला घड्याळ कळतं का? संध्याकाळी 7 नंतर या. मी दिवसा ढवळ्या तुमच्या घरात शिरतो. मी हे आणलंय. जे काय आणलंय हे काय ते खेळ खेळणं. याला काय म्हणाल? हे काय आहे आणि हे काय आहे? बरं आणलं तर आणलं, एवढंच एकच खेळणं आणलंय याने. कसं परवडणार? आता तिकडचे खर्च वाढलेत ना. आतापर्यंत काटकसरीने संसार करणारी सोबत होती, आता खिशाला कात्रीच लागत असेल. नाही ना, आरडाओरडा करू नका, मला आवडत नाही. हे एका सभ्य जोडप्याचं घर आहे, निदान संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तरी. तेव्हा तुम्ही प्लीज निघा 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 निघा. चला 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 चला. फार बोलता तुम्ही, देवाने तोंड त्यासाठीच दिलंय. चला निघा 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 निघा. अहो काय हल्ली तुम्ही ते करत नाही काय? अहो सोसायटीत जाम फेमस झालं तुमचं आयटम. सोसायटीत फेमस आहे माझं आयटम? हा कुठलं आयटम? येड इकडे येऊ. काय तुमचं हे आटपलं ना सगळं, की या दोन गोष्टी माझ्या घरी पाठवून द्या. कॉलनीमध्ये चमच्यागोटीची स्पर्धा आहे, तेव्हा लागतील या गोष्टी. येड कुठलं? शरम सुद्धा वाटत नाही. आत्ता आले खेळणं घेऊन. असं काय हा तुझा नवरा? तुझ्या नवऱ्याचं गणितच कळत नाही. बेंडोक काय माझ्या पूजेचे हाल होत असतील असले आहेत खाऊ. नवऱ्याला कसं काय ऍडजस्ट करत असेल ते? तिला तिला सवय नाही ग कामाची. मी 2 महिने इकडे यायचो ना, तेव्हा 10 महिन्यांचा पसारा आवरायचो. कसही घर ठेवायची ती, धूळ सहन होत नाही तिला. मागे एकदा
पंखा साफ करत होतो तर जराशी धूळ तिच्या नाकात गेली, 15 मिनिट शिंकत होती ती. मीच मेडिकल मधून गोळ्या आणल्या. खूप खूप काळजी घ्यायचो ना. खूप आठवण येते. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर. खूप काळजी घ्यायचो म्हणाल मी. आणि आठवणींचं म्हणशील तर 3 वर्षांचा संसार म्हणजे चौकने पाठीवर काढलेल्या रेगोट्या नाहीत. एक कपडा फिरवला की पाठीकोरी. जखमा म्हणायला हव्यात त्या. खपल्या निघाल्या तरी व्रण तसेच राहतात. तुझही तसंच आहे ना. समजतंय मला. पण तुला एक सांगू, त्या घरात पण हे असंच चालू असणार. आवडीनिवडी बदलल्या तरी सवयी कुठे बदलतात. पण झालेली सवय मोडायला हवी ना. मोडेन मी, मोडेन हळू 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 मोडेन ना मी ही सवय. खरंय तुझं. आपण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा. पण काही गोष्टींसाठी वेळ फुकट घालवायचा नसतो. डॉक्टर काय म्हणाले, हसत राहायचं, खेळत राहायचं, काही नसेल तर माझ्याकडे बघायचं, मी आहेच. विठ्ठल 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 परब. मला काय म्हणालीस का. नाही, तुझ्या तोंडून नाव ऐकायची सवय मोडली आहे माझी. त्याची आता अपेक्षा सुद्धा ठेवू नका. हा पोरखेळ थांबा तुमचा. हा पोरखेळ नसून एक मजेशीर खेळ आहे. कसा खेळायचा, हा असा. चिडली चिडली. हाच फरक आहे तुझ्यात आणि नैनामध्ये. मी असं काही फुगे फोडले ना तर ती खुदकन असते, नाहीतर तू. हो ना, मी सगळे फुगे घेऊन जा तिच्याकडे, फोडा आणि खुदखुद हसत बसा. गेलो असतो, आनंदच वाटला असता. पण काय, झटक्यांच्या कराराप्रमाणे पुन्हा संध्याकाळी 7 नंतर इथेच यायचंय ना. म्हणून उद्या सकाळी बरोबर 7 वाजता जातो. ओके. झडताय मला. कोणी ऐकेल तर हसेल. मी तुला झालं समाधान. अरे वा, तुला पण जमतोय खेळ. पण तुला नैनासारखं एन्जॉय करता येत नाही, हसता येत नाही. गुड. हे जे काही केलेस ना त्याने उद्या माझाच फायदा होणार आहे. ॲडव्होकेट झटकेने सांगितले की आरोपांची यादी तयार करा. आजचा तुझा हा 13वा गुन्हा. मी सुद्धा यादी तयार केली, कळलं, तुमच्या गुन्ह्याची. चांगली भली मोठी यादी आहे, पण माझ्यापेक्षा तुमचे गुन्हे जास्त आहेत. एका तरी गोष्टीमध्ये मी तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे याचा मला अभिमान वाटतोय. आता एवढ्या रात्रीचे कुठे. फुगे संपले, वाड्याकडे जाऊन घेऊन येतो नव्याने फुगवून फोडायला. तुमची यादी वाचा. यू नो इट्स मोर लाइक. सांगा सांगा सांगा. मी बिनकामाचा नवरा आहे आणि तेही सांगा. माझी जेवणा व्यतिरिक्त कशातही चौबरी नाहीये. आणि ते पण सांगा, मी रात्रीचे फुगे फोडून फोडून तुम्हाला बहिरी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, ते पण सांगा, बाजारात जाताना एक चप्पल माझी आणि एक चप्पल तुमचे घालून जायचो. आणि हा, तेही सांगा कि मी तुमची जीवघेणी मस्करी करायचो. ही अशी सांगा सांगा सांगा. याने सगळी आरोपांची यादी वाचली, माझ्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाही. आता मी यादी वाचणार. वेळ मध्यरात्रीची होती. चला, एक बरं वाटलं, रात्र पुढे सरकली बाबा. मी हा असा दरवाजा दुबा होतो, खिडकीत झोपलो होतो. मला झोपच येत नव्हती. अचानक माझं लक्ष आकाशाकडे गेलं, तर पाहतो तर काय,
अरे कुणालाही विश्वास बसणार नाही, एवढा मोठा चमत्कार घडला वर. काय झालं? चांदण्या दिसत होत्या. मी असाच असाच टकमक 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 बघत राहिलो. मग मला कळलं की तो चंद्र होता. मग मला कळलं की त्या दिवशी अमावस्या होती. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. मी असाच बघत राहिलो. मग मला कळलं की तो बीएसटीच्या दिव्याचा खांब होता. मिस्टर विठ्ठल परब, यादी वाचताय की आत्मचरित्र सांगताय? जरा पटापट बोला. दुपारी कोर्टात जायचंय असे बोलत राहिलात ना तर आमचे घटस्फोट व्हायचे. तुम्ही असे खिडकीतच उभे राहाल तारे बघत. पाहिलत पाहिलत असं ही मला घालून पाडून बोलत असते. एकंदरीत काय की ही बाई मला मानसिक सुख देण्यास असमर्थ आहे. हा माझ्या यादीतील प्रचंड मोठा आरोप आहे. कशी देणार मी तुम्हाला मानसिक सुख? तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केलाय? तुमच्या या संथपणामुळे माझं काय होत असेल? झटके 3 दिवसांपूर्वी माझं बोट कापलं तर हा माणूस 3 मिनिटांनंतर वळून माझ्याकडे बघून विचारतो कसं? बोट कापलं का? तोपर्यंत बोटातून घळाघळा रक्त वाहत होत. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला वाटत की आपला नट्टाफट्टा झाला ना, की आपल्या नवऱ्याने आपलं छान कौतुक करावं. पण हा माणूस नुसता ढिंब पडे माझ्याकडे बघत बसायचा. काय हो? आता काय सांगू मी तुम्हाला? आता आलाय ते काहीतरी सांगा हो मला. मी हा असा कुठेही झोपा कुठेही पडा काही करा, पण लवकर काहीतरी सांगा. वातावरण निर्मिती करत बसू नका. मी घरी असताना अरे बाबा ही अशी नटून थटून माझ्या समोर यायची. असं वाटायचं की हिच्याकडे नुसतं पाहतच राहावं. आई शपथ, उंटाची शपथ, सगळे शब्द असे उंटासारखी मान करून इथेच अडकायचे. छान सुंदर मस्त आयटम, पण सगळे आयटम मनातल्या मनात. ठिम्म विठ्ठल यांनी जो काय आरोप केलाय की मी ढिम्मपणे पाहायचो, याच्यावर तरी मला घटस्फोट द्याच. ते न्यायाधीश ठरवतील. तुमचं